नाशिक जिल्हा गुटखा मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे, तसेच संबंधितावर तत्पर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर रात्रीच्या सुमारास नाशिक ते सापुतारा महामार्गावर राजस्थान येथून गुटखा आणि सुगंधित तंबाखू घेऊन 2 कंटेनर नाशिकच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्यासह पथकानं करंजकड फाट्याजवळ संबंधित कंटेनर अडवले. या कंटेनरची तपासणी केली असता त्यात मिराज कंपनीचा 1,24,34,730 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला. या प्रकरणी चालक महेंद्रसिंग शंभूशियानी, क्लिनर श्यामसिंग चतुर्सिंहजी, अर्जुनसिंग राणावत, लोगल मेहवाल यांना ताब्यात घेतला आहे. पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावरकर यांच्या मार्गदर्शनानुसार वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल मराठे कैलास जाधव करीत आहेत. 2 कंटेनर्स हे राजस्थानहून जो महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी घातलेले गुटखा आणि त्याचबरोबर सुगंधी तंबाखू जे आहे असे प्रकार घेऊन येत असल्याची गुप्त माहिती आपल्याला प्राप्त झाली होती. सदरचे 2 कंटेनर्स जे आहेत मोठे ते राजस्थानहून निघाल्यानंतर आपल्या बॉर्डरमध्ये क्रॉस झाल्यानंतर आपण वणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ते अडवून चौकशी केली असता त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये हे जे बंदी घातलेला गुटखा त्याचबरोबर सुगंधी तंबाखूचे जे बॉक्सेस आहेत ते आपल्याला सापडलेले आहेत. त्या आधारावर आपण वणी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आत्तापर्यंत ह्यामध्ये आपल्याला 1,25,00,000 आसपास मुद्देमाल म्हणजे जे हे आहे मुद्देमाल तो प्राप्त झालेला, त्याचबरोबर हे दोन्ही कंटेनर्सचे व्हॅल्यू पकडून टोटल मुद्देमाल जो आहे तो 1,64,00,000 आसपासचा आहे. यामध्ये आत्तापर्यंत आपण 4 आरोपी अटक केलेले आहेत. त्यापैकी 2 आरोपी हे चित्तोडगड राजस्थानचे आहेत आणि 2 आरोपी हे उदयपूर राजस्थान इथले आहेत. तिथले जे ट्रान्सपोर्टर्स आहेत त्यांच्या संदर्भाने अधिक माहिती घेऊन आपण पुढचा तपास करत आहोत. संदीप गुंजाळसह कुंडू शेख, दिशानुज, नाशिक.